पुणे महानगरपालिकेच्या 2017 निवडणुकीच्या पूर्वी जे नागरिकांना मतदारांना जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही शब्द दिला होता त्याच्यामध्ये बालेवाडीमध्ये तर नंबर 35 आणि 34 येथील 7 एकरच्या जागेमध्ये एक सुसज्ज उद्यान आम्ही बनवू असा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिला होता. नमस्कार. भारतीय जनता पक्षाच्या विकासनाम्यामध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. स्मार्ट सिटी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्मार्ट सिटी ही संकल्पना आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुणे शहराला स्मार्ट सिटीमध्ये या ठिकाणी निवडण्यात आलं. आणि खरंच आज या परिसरामध्ये या संपूर्ण 7 एकरमध्ये आपण जर पाहत असाल भविष्यामध्ये या ठिकाणी एक सुसज्ज पुणे शहरातील एक निश्चितच नागरिक नाव घेतील अशा प्रकारचं आर्किटेक्चर सौभाग्यवती अर्चनाताई खिवसरा यांनी या उद्यानाच्या बाबतीत सर्व डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये हिरवळीचे क्षेत्र असणार आहे जेणेकरून नैसर्गिक हिरवे सौंदर्य या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. स्मार्ट पादचारी मार्ग या ठिकाणी विकसित होणार आहे. जवळपास 70 ते 80 हजार लिटरची भूमिगत पाण्याची टाकी आहे या ठिकाणी. 900 चौरस मीटर दक्षिण व पश्चिम बाजूस फळझाडांची लागवड या ठिकाणी होणार आहे. सुरक्षा रक्षकांना स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. नागरिकांसाठी एक सुसज्ज बसण्यासाठी जागा या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे. येथे मनोरंजनाचे खेळ कार्यक्रम घेता येतील असे अनेकही उपक्रम या ठिकाणी राबवता येतील. भविष्यामध्ये या ठिकाणी एक छोटी नागरिकांसाठी चौपाटीचंसुद्धा या ठिकाणी नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. असे अजून अनेक सुंदर सुंदर गोष्टी या उद्यानात असणार आहे. काही सरप्राईज ठेवतो. लवकरच तयार झाल्यावर आपण सर्वजण स्वतः त्याचा निश्चितपणे अनुभव घ्याल. जवळपास 2 ते 3 वर्ष या संपूर्ण 7 एकरपैकी 2.5 एकर जागा संपादित करण्यासाठी गेले. खरं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 2रं वर्ष आपलं वाया चाललंय, पण तरीसुद्धा या ठिकाणी न थांबता आज खऱ्या अर्थाने या उद्यानाचं काम या ठिकाणी चालू होत आहे आणि दिलेला शब्द आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी पाळत आहे याचा खऱ्या अर्थाने एक अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. मी सर्व आपल्या नागरिकांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. खरं तर हे गार्डन या ठिकाणी उभं होत आहे याचं सर्व श्रेय मी आपल्या नागरिकांना देतो, सर्व मतदारांना देतो, कारण आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ दाबून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि आज या खरं तर हे उद्यान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बनत असलं तरी याचं कुठे ना कुठे सर्वात महत्त्वाचं श्रेय म्हणजे खरं तर मी आपल्या सर्व मतदारांना देतो, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देतो. हा होता भारतीय जनता पक्षाचा विकासनामा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.